अकोल्यातील दापकी रोड येथे तयार होणार 251 किलोचा महानैवेद्य। श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था आणि स्वर्गीय अरुण जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या वतीने राजराजेश्वर ग्रामदैवत यांना आमंत्रित करून 14 नद्यांच्या जलाने राजस्थान येथून गायीच्या तुपाने 251 किलोचा महानैवेद्य रामप्रसाद लाडू अकोल्यातील दापकी रोड येथील मुरली स्वीट मार्ट मधील कारागिरांनी विशेष पूजा अर्चना करून तयार केला आहे। अयोध्या राम येथील ऐतिहासिक भव्य राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्यानिमित्त 251 किलोचा हा रामप्रसाद लाडू राम भक्तांच्या सेवेत महानैवेद्याच्या स्वरूपात अर्पण होणार आहे। 251 किलोच्या रामप्रसाद लाडू बनवण्यासाठी निलेश निनोरे आणि त्यांच्या 5 कारागिरांनी 14 तासांचा अवधी लागला आहे। अकोल्यातील अतिप्राचीन मोठ्या राम मंदिरासमोर श्रीराम मंदिराची कलाकृती श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र श्री राम पादुका श्री रामलल्लांच्या राम बाल स्वरूपाचे दर्शन व महाआरती मोठ्या राम मंदिरासमोर 22 जानेवारी सोमवार रोजी 12:20 संपन्न होणार आहे। त्यानंतर या महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अकोला। 550 वर्षाच्या संघर्षानंतर श्री रामललाचा अयोध्या धाम इथे प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम होत आहे। या निमित्ताने श्री जानकी वल्लभ सरकार धर्मार्थ संस्था आणि स्वर्गीय अरुणभाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानाच्या वतीने अकोला शहरातील भक्तांच्या कल्याणासाठी ग्रामदैवत राजराजेश्वराच्या चरणी प्रार्थना करून 251 किलोचा मोठ्या राम मंदिर संत गजानन महाराजद्वारा स्थापित त्यांच्या पावन स्पर्शाने या भूमीमध्ये मोठ्या राम मंदिर परिसरात प्रसाद वितरण 12:20 होणार आहे। तसेच यावेळी श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्था आणि स्वर्गीय अरुणभाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानाच्या वतीने महाआरती होणार आहे। महाआरतीनंतर हा प्रसाद वितरित होणार आहे। यावेळी अयोध्या काशी मथुरा याचा इतिहास वकील यांची सगळी माहिती संघर्षाची माहिती जनतेला व्हावी आणि प्रभू रामचंद्राचा रामलल्लाचा दर्शन आणि प्रभू राम संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र पादुकेचं दर्शन भक्तांना प्रत्यक्ष व्हावं म्हणून राम मंदिरात गर्दी राहणार आहे। परंतु समोर राम मंदिराच्या समोर मनुताई कन्याशाळेसमोर एक स्टॉल लावण्यात दरबार सजवण्यात येणार आहे। त्या दरबारात सगळ्या भक्तांना आनंदमय कल्याणमय व्हावा सगळ्यांची मनोकामना पूर्ती व्हावी यासाठी जानकी वल्लभ धर्मार्थ संस्थाने श्री अरुणभाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्याने हा आगळा वेगळा कार्यक्रम केला आहे। आपण सर्वांनी उपस्थित राहावी ही विनंती। जय श्रीराम। श्री जानकी वल्लभ सरकार धर्मार्थ संस्था रजिस्टर्ड अकोला यांच्या वतीने अयोध्यातील श्रीराम मंदिर जन्मभूमी मध्ये श्री रामलला विराजमान यांची प्रतिष्ठापना करण्याच्या संदर्भात आम्ही लोकांनी मानस केला आहे। 251 किलोचा महानैवेद्य लाडू भगवान श्री रामाच्या चरणी त्यांना नैवेद्य लावून मग सर्व जनमनात जनजनात प्रसाद म्हणून वाटायचं ठरवलेलं आहे। हे लाडू बनण्यासाठी मुरली स्वीट येथील निलेश निनोरे यांच्या मालकीच्या रेस्टॉरंटमध्ये श्री संदीप यादगिरे और श्री मीना जी जे राजस्थानहून आलेले आहेत विशेष कारीगरांनी 251 किलोचा लाडू ते निर्माण केलेला आहे। सोबतच 15 जानेवारीला मकर संक्रांतीच्या निमित्त 500 किलो खिचडी आणि शिऱ्याचा वाटप आम्ही केलेला आहे आणि सोबत अकोल्यातील 21 राम मंदिर जे 25 वर्षाच्या पूर्वीचे आहेत 40 वर्षापूर्वीचे आहे 50 वर्षापूर्वीचे आहेत यांना 18 फुटी ध्वजस्तंभ आणि पताका सोबत 101 दिवे त्याच्यात टाकण्यासाठी पूर्ण शुद्ध गाईचं तूप वाती देण्यात आलेलं आहे आणि सोबत दोन्ही कारसेवामध्ये ज्या लोकांनी कारसेवा दिली आहे आपल्या प्राणाची परिवाराची कोणतीही काळजी न करता ज्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे असे प्रमुख 22 लोकांचा आम्ही लोकांनी शाल श्रीफळ आणि मोमेंटो देऊन सत्कार केलेला आहे। श्री जानकी वल्लभ सरकार धर्मार्थ संस्था आणि स्वर्गीय अरुणभाऊ जिरापुरे यांच्या श्री प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने हे सर्व कार्यक्रम राबविले जात आहेत। आपण सर्वांना मी विनंती करतो की 22 तारखेला
या प्रसादाचा पुण्यदायी आनंद घेण्यासाठी राम